हॅलो एवरीवन वन नाव वी आर गोइंग टू स्टार्ट अवर मॅथ्स फर्स्ट लेसन अँगल अँड इट्स मेजरमेंट म्हणजे अँगल काय असतात आणि त्याचे मेजरमेंट कसे घेतात आतापर्यंत तुम्ही डिग्री पर्यंत घेत होता आता इथून पुढे तुम्हाला रेडियन काय असतं मिनिट काय असतं सेकंड काय असतं ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मग आपण हा पूर्ण लेसन याच्यावरतीच डिपेंड आहे आपण पहिलं बेसिक समजून घेऊया याचं काय असतं आता बघा एक डायग्राम दिलेली आहे तर डायग्रॅम काय असतात आता अँगल म्हणलं की तो रोटेशन कन्सिडर करायचं पहिलं बघा समजा सपोज माझ्याकडे एक लाईन आहे नीट समजून घ्या ही माझी माझ्याकडे एक लाईन आहे इथे एक लाईन आहे आणि ती रोटेट करते रोटेट म्हणजे अँगल बनवतो म्हणजे कसं बनवतो अशी रोटेट करणार आहे बरोबर इथे आली तर नाईन्टी डिग्री इकडे आलं तर आपल्याला माहिती आहे टोटल एकदम ऑपोजिट आली तर वन एटी इथपर्यंत आलं तर किती असणार आहे टू सेवन्टी आणि परत इथपर्यंत आलं तर किती असणार आहे थ्री सिक्स्टी पण कन्सिडर करू तो एवढा अँगल असा रोटेट केलेला आता रोटेट केलं तर अँगल देणं गरजेचं आहे मस्ट इथे तर स्टार्ट कुठून झाले इथून स्टार्ट इथपर्यंत झालं तर अँगल असं बघा एरो असं देतात ओके इथे आपण देणारे ए इथे देऊ ओ आणि इथे काय देणारे बी आता ए ओ बी ही नाव दिले बघा डायग्राम एकदम सेम आहे अँगल सुद्धा मी बरोबर काढले आता ह्याला काय म्हणतात नीट समजून घ्या ह्याला म्हणायचं असतं डायरेक्टेड अँगल म्हणजे रोटेशनमुळे इथे दिले बघा अँगल सो ऑप्टेन ड्यू टू द रोटेशन इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल आहे ना काय डायरेक्टेड अँगल हे पॉइंट खूप मी समजून घे अशा अँगलला काय म्हणायचं असतं डायरेक्टेड अँगल आता जिथून स्टार्ट होतं त्याला इनिशियल आम म्हणायचं आणि जो एंड होतं त्याला टर्मिनल आर्म म्हणायचं म्हणजे ही जी, जी लाइन आहे त्याला आर्म कन्सिडर करतात आता पुढे बघूया आपण हे बघा इथे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बघा स्टार्ट इथून इथपर्यंत गेलेलं आहे हो अँगल मग ह्याला काय म्हणणार आहे आपण इनिशियल इथपर्यंत गेलाय तर टर्मिनल इथे उलट आहे इथून इथपर्यंत वरतून खाली आलेलं आहे दाखवतो तुम्हाला ते पण कसं बघा कन्सिडर करा ही एक लाईन ही जी लाईन आहे ही रोटेट करत खाली आली मी काय बोलतोय ही वरची लाईन रोटेट करत कुठे आलेली आहे खाली आलेली आहे जो अँगल बनणार आहे जो अँगल बनणार आहे म्हणजे अँगल कुठून कुठपर्यंत बनणार आपण वरतून खालीपर्यंत अँगल बनवतो त्या अँगलला नाव देऊया आपण नाव कसं देणार आहे स्टार्टिंग समजा इथून केली आहे तर इथे बी लिहिलेलं आहे समजा इथे ओन इथे ए लिहिलेलं आहे तर अँगल लिहिताना कसा लिहितात नीट समजून घ्या हे दोन अँगल आता काय स्टार्ट इथून केलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण इनिशियल आर्म आणि एंड इथं केलेलं आहे म्हणून टर्मिनल इथं उलटं होतं इथं स्टार्ट केलं होतं आणि इथपर्यंत गेलं होतं म्हणून ह्याला इनिशियल याला टर्मिनल लिहितात कसं बघा ह्याचं अँगल ऑलरेडी लिहिलेलं आहे स्टार्ट कुठून केलं आहे तिथून लिहायचं हा इनिशियल मी पहिला इनिशियल आमचं ए ओ आणि नंतर बी ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे याचा सुद्धा कसं लिहिणार आहे आपण बी ओ ए कारण इनिशियल आम हाय आणि टर्मिनल हाय मग पहिल्यांदा इनिशियल लिहायचा असतो एक मिनिट पहिल्यांदा काय करायचं असतो इनिशियल लिहायचा असतो मग आपण पहिल्यांदा इनिशियल लिहिलं बी ओ ए आता समजा मी तिथं बदललं समजा मी इथलं हे नाव बदललं काय कन्सिडर केलं सपोज इथे पी ए इकडे क्यू ए आणि इकडे काय आर इथं आमलायचं इथून इथपर्यंत आलं मग याचा अँगल कसं लिहिणार आहे आपण पी क्यू आर बस एकदम सिंपल आणि सोपी स्टेप आहे कुणालाही काही प्रॉब्लेम नसेल इथपर्यंत बेसिक आहेत हे सगळं आता आपण अँगलचे काही टाईप बघूया खूप इम्पॉर्टंट असे टाईप बघूयाचे आता अँगलचे टाईप का पहिला टाईप आहे त्यातला झिरो अँगल झिरो अँगल म्हणजे काय लाईन इथेच आहे तिथंच राहिली रोटेट वगैरे काहीच झालं नाही मग काय म्हणणार आहे आपण त्याला झिरो अँगल म्हणजे बघा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे सेम असतात रोटेटच करत नाही इथं शब्द मेन्शन केलेले बघा डू नॉट रोटेट म्हणजे हे आहे तिथेच राहिलं तर त्याला म्हणणारे झिरो अँगल दुसरं काय होणार एक रोटेशन कम्प्लीट केलं काय बोलतोय समजा एक रोटेशन आफ्टर वन रोटेशन एक रोटेशन जर कम्प्लीट केलं तर त्याला काय म्हणणार आहे परत तिथेच येणार इनिशियल रोटेट करून दाखवतो तुम्हाला वाटलं इथे बघा ही एक लाईन आहे आणि ती पूर्ण एक रोटेशन म्हणजे असं फिरून पूर्ण एक रोटेशन करून आहे त्या पोझिशनला आली परत दाखवतो बघा असं एक पूर्ण रोटेशन करून आहे त्या पोझिशनला आली तर एक रोटेशन पूर्ण म्हणायचं ना आपण मग ते कसं दाखवणार आहे आपण इथून स्टार्ट करून हे इथपर्यंत रोटेशन झालेलं आहे मग सेम इनिशियल पण तोच आणि टर्मिनल सुद्धा तोच मग ह्या पोझिशनला पण वन रोटेशनल अँगल कन्सिडर करतात पण त्या पोझिशनला पण वन रोटेशनल अँगल कन्सिडर करणार आहे नेक्स्ट आता पुढे बघा काय दिलंय स्ट्रेट लाईन अँगल स्ट्रेट लाईन अँगल इथे दाखवतो बघा सपोज छोटा अँगल आता कन्सिडर करा ही छोटीशी लाईन आहे ही एक लाईन इथून स्टार्ट करून बरोबर अपोजिट डायरेक्शन लाईन थांबली काय बोलतोय मी ही जी लाईन दिसते इथली ही इथून स्टार्ट करून बरोबर अपोजिटला येऊन स्टॉप झाले तर आता अँगल दोघांमध्ये किती बनला हे आपल्याला सांगायचं तर किती बनणार आहे स्टार्ट इथनं इथपर्यंत इत अँगल क्रिएट झालेला आहे टोटल वन एटीज आता तो दरवेळेस असा असेल का खालून सुद्धा आला असेल कदाचित म्हणजे सपोज so, आपण असं कन्सिडर करू शकतो की ही लाईन इकडून म्हणजे अशी सुद्धा रोटे होऊन आली असेल मग तिथे सुद्धा काय होणार आहे अँगल एकदम स्ट्रेट लाईन येणार ना, ना। म्हणून त्याला स्ट्रेट लाईन अँगल कन्सिडर करतात म्हणजे बघा एकदम अपोजिट टर्मिनल असतात म्हणजे इनिशियल आर रे आणि टर्मिनल रे एकमेकांना अपोजिट डायरेक्शनला असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे स्ट्रेट अँगल सिंपल असं कंडिशन आलं इथं स्ट्रेट अँगल राईट अँगल म्हणजे काय एक असा टर्न होऊन एक असा झाला मग कि किती झालं टोटल इथन कळतंय बघा टोटल राईट अँगल राईट अँगल समजत आहे तुम्हाला इथन इथपर्यंत म्हणजे कुठून हे बघा अँगल हे इथनं इथपर्यंत अँगल क्रिएट होणं किंवा दुसरा अँगल कुठून इथनं खाली टायर होणं याला टोटल किती म्हणणार आहे आपण राईट अँगल नाईन्टी डिग्रीमध्ये टर्न होणार म्हणजे हाफ टू द स्ट्रेट लाईन इथे लिहिले बघा हाफ ऑफ द स्ट्रेट अँगल याच्या हाफ त्याला आपण काय म्हणणार आहे राईट अँगल एकदम सिंपल, so, सिंपल एक एक हे कन्सेप्ट तुम्हाला माहित आहेत खूप लहानपणीच तुम्ही शिकला असता सो आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण कॉर्ड्युलेटर अँगल कॉर्डिलेटर अँगल खूप सिम्पल आहे समजून घ्यायचं एक्स किंवा वाय एक्सेस वरती असत एक्स किंवा वाय एक्सेस पर्यंत तुम्ही रोटेट करून गेला तर तुम्ही त्याला म्हणायचं असतं कॉर्ड्युलेटर अँगल म्हणजे बघा आता इथे हे पहिलं इथून तुम्ही इथपर्यंत रोटेट करून गेला तर त्याला म्हणणारे आपण कॉर्डिलेटर अँगल आता तुम्ही एक्स एक्सेस पासूनच इकडच्या साईडला इथपर्यंत गेला तरी पण त्याला काय कन्सिडर करणारे आपण कॉर्डिलेटर अँगल किंवा दुसरं बघू शकता तुम्ही समजा ह्या इथून वाय पर्यंत गेला कॉर्डिलेटर अँगल किंवा इथून रोटेट करून इथपर्यंत गेला तरी सुद्धा त्याला काय कन्सिडर केलं जातं कॉर्डिलेटर अँगलच फक्त एक्स आणि वायचा समजून घ्या आता को टर्मिनल हे खूप इम्पॉर्टंट याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सुद्धा को टर्मिनल अँगल म्हणजे काय सेम अँगल एवढं लक्षात ठेवा सेम म्हणजे काय की इथं बघा काय दिलंय डायरेक्शन अँगल किंवा डायरेक्टेड अँगल डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन म्हणजे किती रोटेशन करू देत काही फरक पडत नाही एकानी कमी केली दुसऱ्यानी जास्त केली चालेल पण इनिशियल रे अँड टर्मिनल रे एकाच पोझिशनला येऊन थांबतात म्हणजे एकच पोझिशन त्याला काय कन्सिडर करतो आपण को टर्मिनल अँगल म्हणजे बघा कसं नीट समजून घ्या एकदम सिम्पल आहे समजा मी पहिला अँगल इथपर्यंत मेजर केला तीस डिग्रीचा किती डिग्रीचा तीस म्हणजे माझा इथून इथपर्यंत आला आता हे आता अँगल झालं आता मी काय म्हणलं अजून एक मी आता रोटेशन केलं <laughs> कसं केलं बघा आता ही जी माझी लाईन होती हे तीसपर्यंत आणलं होतं ना, ना। पण मी आता परत एवढा मोठा रोटेशन करून परत तिथं जाणून ठेवलं मी काय बोलतोय समजून घ्या इथे इनिशियल आहे मी स्टार्ट इथं केलं एक एक पूर्ण रोटेशन घेऊन सुद्धा वर येऊन थांबलो म्हणजे अँगल मोठा घेतला ना मी कळतंय किती सर्कल एक पूर्ण रोटेशन करून सुद्धा पुढे आलो निघून मग त्याचं किती कन्सिडर केलं जातं नीट बघा त्याचं कसं कन्सिडर केलं असं इथनं इथपर्यंत पार एवढा अँगल मी क्रिएट केला टोटल किती होणार एक सर्कल असतो थ्री सिक्स्टीचा प्लस थर्टी म्हणजे टोटल किती होणार आहे थ्री नाईन्टी आणि हा पहिला तर किती होता थर्टी डिग्री हा किती होता थर्टी डिग्री अजून एक कन्सिडर करू शकतो आपण समजा इथे ओके हे मागच्या साईडनी इकडून रोटेशन करून इथपर्यंत आला कळत आता पूर्ण नाही झालं पहिलं बघा स्टार्टिंग समजा इथे इथून रोटेशन करून कुठपर्यंत आलेलं आहे ह्या लाईनवर येऊन स्टॉप झालेला आहे मग आशयाला काय कन्सिडर करणार आहे आपण इथे सुद्धा सेम झालं ना तयार सेम कसं बघा इथून रोटेशन करून कुठे आलेलं आहे पूर्ण इथंच लाईन सेम म्हणजे कुठूनही येतोय सेमच येतोय म्हणजे बघा ना आता तुम्ही नीट बघू शकता बघा इथंही सेम आलं इथंही सेम आलं इथंही सेम प्रत्येक वेळी त्याच लाईनवर येऊन थांबणं मग ह्याला म्हणायचं असतं को टर्मिनल अँगल म्हणजे आता तुम्ही विचारलं तुम्हाला की को टर्मिनल अँगल कोण कोण आहे तर ते किती घेणार आहे तुम्ही थ्री नाइन्टीला कोण कोण को टर्मिनल आहे थर्टी सुद्धा आहे आणि उलटा आलाय ना तुम्ही इकडून असं रोटेशन करून आलेलं मग उलट्या डायरेक्शनला म्हणजे मायनस घ्यायचं आणि मायनस टोटल किती असतं थ्री सिक्स्टी किती असतं टोटल थ्री सिक्स्टी पण तुम्ही उलट रोटेश करून आले म्हणजे मायनस थर्ट थ्री सिक्स्टी पण थ्री सिक्स्टी कुठे आला तुम्ही तीसनी कमीच तो राहिला ना मग मायनस किती करतात थर्टी मग टोटल किती येतं मायनस मायनस याचं हे बघ सॉरी इकडे प्लस करावं लागेल मग प्लस केलं किती येणार टोटल याचं मायनस थ्री थर्टी मग मायनस थ्री थर्टी हे तीन अँगल एकमेकांना काय असणार आहेत को टर्मिनल असणार आहेत परत सांग हे तीन अँगल्स एकमेकांना को टर्मिनल असत बस एकदम सिंपल आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सगळ्यांना हे बद्दल कळलं असेल आता नेक्स्ट पार्क घेऊया आपण खूप इम्पॉर्टंट असा तुम्हाला हे पूर्ण इम्पॉर्टंट हे त्याला म्हणतात डिग्री मेजरमेंट आता डिग्री मेजरमेंट तुम्हाला पूर्ण मध्ये टोटली डिग्री मेजरमेंट असतं आता डिग्री मेजर मेजरमेंट कसं करतात बघा पहिल्यांदा तर आता आपण बघणार आहे डिग्री मेजरमेंट आता डिग्री मेजरमेंट बद्दल तर मी तुम्हाला सांगितलं एक रोटेशन कंप्लीट करणं म्हणजे एक सर्कल एक सर्कल म्हणजे टोटल किती असतात थ्री सिक्स्टी डिग्री बट मी थ्री सिक्स्टी नाही त्यातला एक पार्ट कळतं टोटल किती असतं थ्री सिक्स्टी बट त्यातला एकच पार्ट एक पार्ट म्हणजे वन डिग्री इथपर्यंत क्लिअर असते ना सगळ्यांना वन पार्ट म्हणजे असं कन्सिडर करू इथे लाईन देतो मी हा जो एक आहे त्याला काय म्हणतोय आपण वन डिग्री इथं खाली लिहितो सगळ्यांना नीट दिसावं किती म्हणतोय त्याला वन डिग्री हा छोट असा डिग्री एक डिग्री कळतंय सगळ्यांना याचा किती करणार आहे मग आपण जर वन डिग्री काढायचं असेल तर थ्री सिक्स्टी म्हणजे थ्री सिक्स्टी किती पार्ट वन पार्ट वन डिवाइड बाय किती असतं थ्री सिक्स्टी वन डिग्री म्हणजे कळतंय किती वन डिवाइड बाय थ्री सिक्स्टी असते इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर मी काय म्हणतोय की हा जो छोटासा पोर्शन तयार झाला त्याला परत किती मध्ये डिवाइड करायचा सिक्स्टी टाइम्स किती सिक्स्टी छोटे छोटे पार्ट्स करायचे किती बोलतोय मी सिक्स्टी छोटे छोटे पार्ट मग जर त्यातला सगळ्यात छोटासा पार्ट असतो ना त्याला म्हणतात वन मिनिट नीट समजून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे वन डिग्रीला सिक्स्टी पार्ट मध्ये डिवाइड करायचं किती पार्ट मध्ये सिक्स्टी छोट्या छोट्या मध्ये डिवाइड करायचे छोट्या एंगल आणि त्यातला सगळ्यात छोटा एक अँगल एक अँगलला किती म्हणणार आहे आपण वन मिनिट वन मिनिट सगळ्यात छोटा पार्ट मग आपण असं म्हणू शकतो ना वन डिवाइड बाय सिक्स वन मिनिट म्हणजे किती असणार आहे वन डिवाइड बाय सिक्स्टी कळत वन डिवाइड बाय सिक्स्टी कुणाचा वन डिग्रीचा वन डिग्री डिग्री बघा वरती गोल आहे इथे डॅश आहे वन मिनिट म्हणजे काय असतं डॅश वन बाय सिक्स्टी कुणाचा वन डिग्रीचा केला तर तुम्हाला आन्सर किती येतो वन मिनिट आता त्या वन मिनिटचे पण आता हा छोट असा पोर्शन दिसतोय ना त्याचे सुद्धा सिक्स्टी म्हणजे आता तो गॅप असा इथे बघा झूम करून दाखवतो असे गॅप आहेत कळतं हे सगळं काढलेलं असेल यातला छोटासा एरिया म्हणजे हा जो एरिया दिसतोय ह्या एरियाचा म्हणजे ह्याला वन मिनिट म्हणतोय ना आपण छोट असं एक पार्ट म्हणजे वन मिनिट याची सुद्धा तुम्ही सिक्स्टी छोटे छोटे पार्ट केले किती पार्ट केले म्हणतोय मी सिक्स्टी स्मॉल स्मॉल छोटे पार्ट केले तर त्याला काय म्हणणार आहे आपण वन सेकंद परत सांगतो सगळ्यात छोट्या सेकंदला वन सेकंद म्हणतात म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सुद्धा काय करणार वन डिवायड बाय सिक्स्टी करावं लागणार कुणाचं मिनिटचं परत इथं कळतंय बघा इथं लिहिलेलं आहे वन बाय थ्री सिक्स्टी म्हणजे वन डिग्री परत वन डिग्रीला वन बाय सिक्स्टी पार्ट म्हणजे वन, वन मिनिट त्यानंतर नेक्स्ट वन बाय सिक्स्टी पार्ट म्हणजे वन मिनिट आणि नंतर परत मिनिटला एक मिनिटचा वन बाय सिक्स्टी पार्ट म्हणजे वन सेकंद आता आपण जे टाइम मधला मिनिट आणि मधले सेकंद त्याच्याशी याचा काही संबंध नाही पूर्ण वेगळे बेसिक फक्त समजून घ्या वन मिनिट सॉरी वन डिग्री वन वन डिग्री म्हणजे किती मिनिट असतात सिक्स्टी मिनिट करेक्ट सिक्स्टी मिनिट बघा आपण या मध्ये पण बघितलं टोटल किती पार्ट केले ते आपण सिक्स्टी ना म्हणजे वन डिग्री म्हणजे किती मिनिट सिक्स्टी मिनिट आणि जर तुम्हाला विचारलं मी मग वन मिनिट म्हणजे किती बाबा काय बोलतोय मी वन मिनिट म्हणजे किती सेकंद वन मिनिट छोटा पार्ट त्या साईडला पण सिक्स्टी सा, छोटे छोटे पीस करायचे त्याला आपण सेकंद म्हणतो म्हणजे सिक्स्टी सेकंड आय होप सांगायला इथपर्यंत क्लिअर असेल खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा आपल्याला याच्यावरती पुढे नोंगरी पण बघायचं क्वेश्चन सॉल्व करायचंय आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे नंतर काय डिग्री मेजरमेंट करायचं डिग्रीला काय रेडियनमध्ये का मग काय गेलं इथं कन्व्हर्ट डिग्री इन टू रेडियन आता रेडियन रेडियन हे डिग्री जसं आपण मेजरमेंट करतो अँगल तसं रेडियन सुद्धा मेजरमेंट करण्याचं युनिट आहे आता ते कसं करणार नीट समजून घ्या आता एकदम सिम्पल आहे समजा मी म्हणलं मला करायचं आहे एटीन डिग्री आहे माझं अँगल किती आहे माझा एटीन डिग्रीचा असा एक अँगल आहे तो किती आहे एटीन डिग्री बट मला तो रेडियन मध्ये हवा आहे रेडियन काय बोलतो मी रेडियन रेडियन मध्ये आहे ते काय करतात बघा एटीन लिहायचं मल्टिप्लाय बाय ह्यानी मल्टिप्लाय करायचं किती करणार आहे पाय बाय वन एटी सिंपल आहे ना मग आन्सर कसं लिहिणार आहे त्याचं एटीन वन जा एटीन एटीन टेन जा वन एटी फायनल आन्सर किती आलं पाय बाय टेन म्हणजे तुम्ही एटीन डिग्री म्हणजे काय लिहू शकता पाय बाय टेन रेडियन वरती असं सी लिहितात त्याला रेडियन कन्सिडर करतात पाय बाय टेन रेडियन म्हणजे तुम्ही एटीन डिग्रीच्या ऐवजी तुम्ही अँगल काढून इथे पाय बाय टेन जरी लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं असं कन्वर्जन असतं परत नीट समजून घ्या कितीनी मल्टिप्लाय करायचंय आपल्याला पाय बाय वन एटी कुणाचं कशामध्ये कन्व्हर्ट करणार आहे आपण डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय रेडियन मध्ये डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये अजून एक पॉइंट आहे तो बघायचा आहे तो म्हणजे कन्वर्जन रॅडियन्स कशामध्ये करायचं असतं डिग्रीमध्ये कळतंय इथे बघा रॅडियन्स आता कशामध्ये करायचं डिग्रीमध्ये मग याच्या उलटं करायचं म्हणजे वन एटी डिवाइड बाय पाय म्हणजे आता बघा मी तुम्हाला कन्सिडर करा दिलं मी तुम्हाला पाय बाय थ्री हे रॅडियन आहे किती आहे रॅडियन आणि म्हटलं मला याचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करा तर किती आहे तुम्ही पाय बाय थ्री लिहायचंच मल्टिप्लाय बाय किती वन एटी डिवायड बाय पाय करायचं आता तुम्ही नीट बघू शकता कॅन्सल आउट होणार पायला पाय काय होईल कॅन्सल थ्री वन जा थ्री थ्री सिक्स जा इथे येतं झिरो मग किती येणार आन्सर सिक्स्टी डिग्री म्हणजे जर मी तुम्हाला म्हणत असेल मग इकडे अँगल आहे तो किती आहे पाई बाय थ्रीचा तर तुम्ही हे कशामध्ये सांगितलं मी रेडियन मध्ये सांगितलं पण तुम्हाला डिग्री डिग्रीमध्ये सांगा तर डिग्री मध्ये आन्सर किती येणार आहे ते सिक्स्टी डिग्री कळतंय अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं एकदम इझी आणि इम्पॉर्टंट आहे नीट समजून घ्या हे काय केलं आपण आतापर्यंत हे वर घेतो इथे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे याचा आन्सर होता आणि हे खालचं आन्सर आहे दोन्ही वेगवेगळ्या स्टेप होत्या एक काही एकमेकांमुळे साम्य नाही हे काय पहिलं कशामध्ये येतं डिग्रीचं रेडियन मध्ये नंतर रेडियनचं डिग्रीमध्ये ह्या व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय केलेली आहे इथपर्यंत क्लिअर असेल अजून एक आपण क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल आता बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे नीट समजून घ्या काय करायचंय कन्वर्ट अँगल टू डिग्री म्हणजे रेडियन दिलेला आहे तो डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करा पण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आत्ताच क्वेश्चन बघितलं आपण का हे काय लिहायची गरज नाही आहे काय घेणार आहे सेवन ह्याला सेवन पाय बाय ट्वेल्व मल्टीप्लाय बाय किती करायचं वन एटी डिवाइड बाय पाय हे बघा इथे बाजूला परत लिहितो मी जर आपण डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करत असन डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करत तर आपल्याला गरज आहे तर आपल्याला आपण कशाने करायचं नीट बघा पाय बाय वन एटीनी मल्टिप्लाय करायचं आणि जर डिग्री मध्ये करत असेल तर आपण करणं आहे वन एटी डिवाइड बाय पायनी मल्टिप्लाय जे काय दिले त्याला वन एटी डिवायड बाय पायनी करायचं आता इथं काय सांगितलंय बघा डिग्री मध्ये करायचंय म्हणजे रॅडियन्स कशामध्ये करणं गरजेचं आहे डिग्रीमध्ये रॅडियन्सचं डिग्री म्हणजे वन एटी डिवाइड बाय पाय मी इथं केलं तर आता इथे कॅन्सल आउट होईल काय पायला पाय काय होईल कॅन्सल बाकी तर सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला मग किती येणार याचं सिक्स टू जा सिक्स थ्री जा इथे किती येणार झिरो परत टू वन जा टू वन जा आणि इथे राहतो वन म्हणजे इथे फिफ्टीन आता फिफ्टीन मल्टीप्लाय बाय सेवन करणार ती येणार तुमचं असणार आहे फायनल आन्सर आता सगळ्यांना फिफ्टीनचे टेबल येतंच मग ते फक्त तुम्हाला आहे फिफ्टीन सेवन जा ते येतं वन झिरो फायव्ह डिग्री एवढं करायचं होतं अजून एक देतो मी आता बघा क्वेश्चन काय बघा आता सपोज क्वेश्चन आहे आपल्याकडे नाइन्टी डिग्री किती नाइन्टी डिग्री आता रेडियन मध्ये करायचंय काय करायचंय डिग्रीला कन्वर्ट रेडियन मध्ये करायचंय मग जे काय नाइंटी दिलेले आहे आपल्याला नाइन्टी मल्टीप्लाय बाय काय करणार वरती बघा काय पाय बाय वन एटी आन्सर काढायचं तर किती येणार आहे म्हणलं ते किती नाईन्टी वन जा नाईन्टी टू चा फायनल आन्सर येणार आहे पाय बाय टू अशा पद्धतीने आपण सॉल्व करायचंय वरती काय होतं रेडियन टू डिग्री हे काय होतं डिग्री टू रेडियन हे दोन्ही समजून घ्या ते सारखं सारखं शेजारी शेजारी क्वेश्चन मुद्दाहून केलेत की तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत काही झालं तरी आय होप सांगायला इथपर्यंत क्लियर आहे नेक्स्ट आता बघणारे आपण काही कन्वर्जन आहे ते बघायचं म्हणजे कन्वर्जन बघा कसं काय वन रेडियनला मला डिग्रीमध्ये कन्व्हर्ट आहे वन रेडियनला डिग्रीमध्ये नीट बघा कसं करणार वन रेडियन म्हणजे किती असणार वन एटी डिवाइड बाय पाय आता पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे वन एटी डिवाइड बाय थ्री पॉईंट फोरटीन ते केलं तर आन्सर येतं फिफ्टी सेवन पॉइंट थ्री टू फोर एट डिग्री पण आता पॉईंटमध्ये आलं पण मला ते पॉईंटमध्ये नको आहे पुढचं बघा पॉईंटमध्ये कुठली व्हॅल्यू ही बघा ही ठीक आहे फिफ्टी सेव्हन पण हे पॉईंटमध्ये नको आहे मग ते काय करणार ती व्हॅल्यू मी खाली घेतली व्हॅल्यू खाली घेतल्या किती आलं झिरो पॉईंट थ्री टू फोर एट डिग्री फक्त पॉईंटच्या पुढचं खाली घेतलं मी आता मला हे पण पुढे सॉल्व्ह करायचंय ते कसं करणार बघा हे कसं आहे डिग्री आहे पॉईंटमध्ये आहे मग याचं काय करणार मी मिनिटमध्ये कन्वर्ट करणार मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जी काय व्हॅल्यू आहे त्याला मल्टिप्लाय बाय किती करावं लागणार आहे आपल्याला सिक्स्टी मग कशात होणार आहे कन्वर्ट मिनिटमध्ये आता मिनिट याला जर सिक्स्टीनी मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येतो नाइनटीन पॉईंट फोर एट एट मिनिट बट परत पॉईंटमध्ये आलं मग नकोय मला ते पॉईंटमध्ये फोर पुढचं तर मी इथे इथे एक स्टेप लक्षात ठेवायची पॉईंटच्या आधीच बाहेर घ्यायचं प्लस मी स्प्लिट करू शकतो ना म्हणजे नाईन्टीन पॉईंट झिरो 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 आणि झिरो पॉईंट फोर एट एट ह्या फॉर्ममध्ये मी हे वरची व्हॅल्यू स्प्लिट केली स्प्लिट केलं के किती येणार ब्रॅकेटमध्ये काय राहणार मग झिरो पॉईंट फोर एट एट करेक्ट पण मला ते काय केलं मी हे असं राहिलं ना शिल्लक तर मी 60. 60 याला मल्टिप्लाय बाय परत किती केलं सिक्स्टी आता सिक्स्टीने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं मला सांग बरं मिनिटचं सेकंद मध्ये कन्व्हर्जन झालं आता परत त्याला मल्टिप्लाय केलं तर त्याचं किती जवळ अप्रॉक्सिमेटली बोलतात इथं वरती पण डॅश म्हणजे मिनिटमध्ये बोललो आपण हे इकडचं मिनिट हे सेकंद याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर जवळपास किती येतं ट्वेंटी नाईन थोडंसं पुढे येतं पण आपण ट्वेंटी नाईन धरून चालायचं ट्वेंटी नाईन अँड डबल डॅश म्हणजे ह्या व्हॅल्यूचा आन्सर तुम्हाला हे मिळालं आणि फिफ्टी सेव्हन तर आहेच पुढे मग तुम्ही लिहिणार कसं आहे वन रेडियन इक्वल टू फिफ्टी सेवन डिग्री नंतर मिनिट आपण कन्वर्जन करून हे आले ना आन्सर मग काय लिहिणार आहे नाईन्टीन मिनिट आणि ट्वेंटी नाईन सेकंद दिस इज अवर फायनल आन्सर आय होप सांगायला हे समजलेले खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे काय मिळालं आपल्याला मिनिटची व्हॅल्यू याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता हे कसं सॉल्व्ह केलेलं परत पर एकदा सांगतो वन रेडियनचं सा, ही व्हॅल्यू असती वन एटी बाय पाय पायची व्हॅल्यू टाकली तर आन्सर ते मिळालं आता मला हे पॉईंटमधलं व्हॅल्यूचं पण पुढे सॉल्व्ह करायचंय तर मिनिट आणि सेकंड मध्ये करावं लागतं मग ती व्हॅल्यू मी खाली घेतली त्याला जर मी सिक्स्टीनी मल्टिप्लाय केलं तर मिनिट मध्ये कन्व्हर्जन झालं पण तरी पॉईंट मध्ये आलं मग हे मधली व्हॅल्यू मला ही मधली व्हॅल्यूचं पण पुढे कन्व्हर्जन करायचं होतं सेकंड मध्ये केलं मग सेकंड म्हणजे नाईन्टीन बाहेर घेतला तो मिनिट लावला त्याच्या डोक्यावरती आणि याचं झिरो पॉईंट फोर एट एट मल्टिप्लाय किती गेलं सिक्स्टी तर सेकंड मध्ये होणार मग याला मल्टिप्लाय केलं किती आलं ट्वेंटी नाईन डबल डॅश म्हणजे सेकंद मग हे आन्सर याचं होतं आणि फिफ्टी सेव्हन तर होतात होता डिग्रीवरती वरतलं असतं टोटल बघा ना वरती डिग्री आहे टोटल मग फिफ्टी सेव्हन डिग्री नाईन्टीन मिनिट अँड ट्वेंटी नाईन सेकंद दिस इज अवर फायनल आन्सर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपण आता एक्सरसाइज नंबर वन पॉईंट वनला स्टार्ट करूया खूप इम्पॉर्टंट इझी अशी एक्सरसाइज आहे ही।, ही मी स्क्रीनवरती याच्यासाठी घेतो की तुम्हाला नीट्स क्लिअर दिसावं हो सगळं आणि कुठे काही प्रॉब्लेम नाही यावा आता पहिली एक्सरसाइजचं सा, पहिलं क्वेश्चन काय दिलेलं नीट बघा आपल्याला सांगायचं आहे की पेअर ऑफ को टर्मिनल अँगल्स को टर्मिनल अँगल्स आपण बघितलेले की सपोज आहे एक डायग्राम मी दाखवतो तुम्हाला की असं असेल इथे एक अँगल आहे थर्टी डिग्री आणि मी स्टार्ट केला आणि परत एक काय केलं इथनं रोटेट करून इथपर्यंत परत एक दुसरा अँगल आणला तो सुद्धा इथेच एंड झाला समजा तर आता तो अँगल किती असतो थ्री सिक्स्टी प्लस थर्टी म्हणजे किती असणार आहे थ्री नाईन्टी ना असणार आहे तर असे जे अँगल असतात त्याला काय म्हणतो आपण को टर्मिनल अँगल तर ते कसे काढायचे बघा समजून घ्या को टर्मिनलचे पेर कसे काढतात ते एक स्टेटमेंट आहे ते नेहमी लक्ष ठेवायचं विच इज अ मल्टिपल ऑफ थ्री सिक्स्टी म्हणजे असे सगळे अँगल की जे थ्री सिक्स्टीचे मल्टिप्लाय असेल मायनस केल्यावरती काय बोलतोय मायनस केल्यावरती थ्री सिक्स्टीचे मल्टिप्लायमध्ये असतील तर त्याला आपण टर्मिनल म्हणतो आता हेच बघा वरती किती असणार थ्री नाइंटी मायनस थर्टी गेलं तर किती येणार आहे थ्री सिक्स्टी ऑब्व्हियसली थ्री सिक्स्टी हा स्वतःच्या टेबलमध्ये असतोच ना मग असं असतं तर क्वेश्चन बघा पुढे कसं करणार आहे आपण हे सॉल्व्ह हे रफ करतो आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय टू वन झिरो अँड मायनस वन फिफ्टी मग आपण लिहिणार टू वन झिरो मायनस करणार अगेन मायनस वन फिफ्टी दोन्ही व्हॅल्यू म्हणून मायनस करतात मायनस मायनस प्लस होणार टू वन झिरो प्लस वन फिफ्टी ह्या तिची व्हॅल्यूची एडिशन केली तर ती बनते थ्री सिक्स्टी आता हे मल्टिपल आहे ना वन मल्टिप्लाय बाय थ्री सिक्स्टी केलं तर थ्री सिक्स्टी येतं मग आता हे स्टेटमेंट आपण परत इथं लिहिणार विच इज मल्टिपल ऑफ थ्री सिक्स्टी मग थ्री सिक्स्टी मल्टिप्लाय असल्यामुळे आपण इथं स्टेटमेंट लिहिणार आहे द गिव्हन इक्वेशन इज पेअर ऑफ क्वटरमिनल अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन क्लिअर होतो आता क्वेश्चन नंबर टू आपण इथेच सॉल्व्ह करणार आहोत आता क्वेश्चन नंबर टू मध्ये बघा काय तो इथं इथे थ्री सिक्स्टी आहे डिग्री आणि मायनस थर्टी डिग्री आता हे दाखवायचं मी तुम्हाला सांगितलं दोन्ही व्हॅल्यूची काय करणार आहे आपण सबस्ट्रॅक्शन मायनस थर्टी आहे ऍडिशन केलं किती म्हणणार आहे थ्री सिक्स्टी प्लस थर्टी आन्सर किती येणार आहे थ्री नाईन्टी आता थ्री नाईन्टी हा कधी थ्री सिक्स्टीच्या टेबलमध्ये येणारच नाही थ्री सिक्स्टीचा टेबल कसा असू शकतो नंतर सेवन ट्वेंटी वगैरे मग मध्येच येते ना व्हॅल्यू हे परफेक्ट व्हॅल्यू आल्या तरच आपण त्याला काय म्हणणार आहे मायनस वगैरे करून तरच त्याला को टर्मिनल कन्सिडर करतो नाही आलं मग इथं स्टेटमेंट काय लिहिणार आहे आपण विच इज नॉट अ मल्टीप्लाय ऑफ थ्री सिक्स आता मल्टिप्लाय नसल्यामुळे ते गिवन जे काही पेअर आहेत इथे लिहिणार आपण तर गिवन पेअर इज नॉट को टर्मिनल अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे एकदम इझी आहे आता आपण क्वेश्चन नंबर थ्री आणि फोर बघूया आता क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये बघा किती आहे मायनस वन एटी आहे आणि फायू फोर्टी आहे आता तुम्ही असंही करू शकता पहिली मोठी डिजिट लिहू शकता म्हणजे फायू फोर्टी मायनस आणि अगेन मायनस वन एटी मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे यांचे ॲडिशन केलं होतं सेवन ट्वेंटी आता सेवन ट्वेंटी टूनी मल्टिप्लायमध्ये येतो टू मल्टीप्लाय व थ्री सिक्स्टी केलं तर किती येतं सेवन ट्वेंटी मग खाली लिहिणार तुम्ही परत स्टेटमेंट विच इज मल्टिप्लाय ऑफ थ्री सिक्स्टी आणि स्टेटमेंट लिहिणार द गिवन इक्वेशन इज को फॅक्टर इज को टर्मिनल आता आपण क्वेश्चन नंबर फोर करणार आता क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय बघा मायनस फोर झिरो फाईव्ह अँड सिक्स सेव्हन्टी फाईव्ह ह्या दोन व्हॅल्यू आता ह्या दोन व्हॅल्यूचे ऍडिशन करणार पहिलं बिग डिजिट लिहूया सेवन सिक्स सेवन फाईव्ह मायनस मायनस फोर झिरो फाईव्ह यांची ऍडिशन होणार सिक्स सेव्हन्टी फाईव्ह प्लस फोर झिरो फाईव्ह ऍडिशन का मायनस मायनस प्लस इथे सुद्धा आपण तेच केलं मायनस मायनस प्लस आता यांची जर ऍडिशन केली तर होती वन झिरो एट झिरो हे सुद्धा थ्रीनी मल्टिप्लाय होतं थ्री सिक्स्टीला बघा थ्री मल्टीप्लाय बाय थ्री सिक्स्टी केलं तर वन झिरो एट होणार मग हे जे स्टेटमेंट आपण इथे लिहिलेले आहेत दोन्ही ते स्टेटमेंट आहे असे आपण परत इथे रिपीट करणार अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर सुद्धा कम्प्लीट होतं आता क्वेश्चन नंबर फाईव्ह बघूया आता क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये बघा काय होणार मायनस करणारे आपण दोन्ही व्हॅल्यू फाईव एटी जर मायनस केली तर आन्सर येतं टू एटी पण टू एटी हा किती थ्री सिक्स्टीचा मल्टिप्लायमध्ये नसतो म्हणून आपण स्टेटमेंट लिहिणार विच इज नॉट अ मल्टिपल ऑफ थ्री सिक्स्टी इथे लिहिणार सो so, गिवन पेर इज नॉट को टर्मिनल आता क्वेश्चन नंबर सिक्स हा क्वेश्चन नंबर सिक्स आहे हा बघा कसं करणार आहे आपण काय घेणार नाईन झिरो झिरो मायनस अगेन नाईन झिरो झिरो मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार तर आन्सर येणार वन एट झिरो झिरो आता वन एट झिरो झिरो घेतलं तर हे थ्रीनी मल्टीप् थ्री सिक्स्टीनी मल्टिप्लाय असतं फाईव्ह मल्टिप्लाय बाय जर थ्री सिक्स्टी केलं तर वन एट झिरो झिरो येतं मग हे वरती लिहिले सुद्धा आपण आहे अशी परत इथे सुद्धा यूज कर अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता एकदम इझी आहे याच्यात तुम्हाला जास्त काही करायचं नव्हतं तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला सगळे क्वेश्चन रिलेटेडच दिसणार आहेत आता याच्यातला क्वेश्चन नंबर बी बघतो आपण फर्स्ट क्वेश्चन मधला बी क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं आहे ड्रॉ अँगल ऑफ फॉलोइंग मेजरमेंट म्हणजे खालचे जे काही मेजरमेंट दिलेले आहेत त्यांचं आपल्याला अँगल ड्रॉ करायचं आता पहिला किती आहे बघा पहिल्याचं किती आहे मायनस वन फोर झिरो आता वन फोर झिरो हा कुठून मेजरमेंट करणार आणि त्याचं आपल्याला सा सांगायचं सा की कुठल्या कॉर्डरंटमध्ये येईल हे आपल्याला सांगायचं सा। आता सिम्पल आहे मायनस म्हणजे तुम्ही ह्या डायरेक्शन आपण समजा इथून स्टार्ट करतोय तर हे ह्या डायरेक्शनला घेतात इथे नाईन्टी बरोबर इथपर्यंत आलं तर किती असणार नाईन्टी इथे आलं तर काय असणार वन एटी बरोबर वन एटी मग आता उलट्या डायरेक्शनला आहे बघा असं घेतात घे घ्यावं लागणार आहे आपल्याला तर त्यांनी किती दिले नीट समजून घ्या त्यांनी दिलेलं आहे मायनस वन फोर्टी म्हणजे तो इथे येऊन पेक्षा मोठा असणार म्हणजे इथे कुठेतरी येऊन मधी स्टॉप ऑफ होणार आहे मग ही लाईन तुम्हाला ड्रॉ करावी लागणार आहे इथनं आपण समजा अशी कन्सिडर करूया इथपर्यंत तो अँगल आहे तर आपण अँगल आला की त्याला मग आता सांगायचं आहे तो कुठल्या मध्ये इथे लिहू शकता तुम्ही मायनस वन फोर्टी डिग्री मग इथे तुम्ही लिहायचं बाजूला स्टेटमेंट लिहिणार आहे द फॉलोइंग फिगर इन थर्ड पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन त्यातला करतो आता तुम्ही असंच टू पण करायचं सेम जसं पहिलं केलेलं आहे सेम तसंच आता नेक्स्ट बघा आता आता टू फिफ्टी आपल्याला ड्रॉ करायचं हे एक्स एक्सेस हे असतं वाय एक्सेस करेक्ट आपण इकडे जातानी लक्षात ठेवा अँटी क्लॉकवाईज वाईज जाताना पॉझिटिव्हमध्ये असतो आणि क्लॉकवाईज जाताना जातानी मायनसमध्ये असतो आता पॉझिटिव्हमध्ये सांगितले आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज जायचं स्टार्ट फ्रॉम एक्स एक्सेस म्हणजे अँगल आपल्याला किती सांगितलं आहे टू फिफ्टी इथं असतो नाईन्टी इथं वन एटी इथे टू सेवन्टी आणि एक रोटेशन किती असतं थ्री सिक्स्टी म्हणजे आपण जर स्टार्ट इथून गेलं ह्या पॉईंटपासून नाइंटी नंतर वन एटी बट टू सेवन्टीच्या कमी आहे टू सेवन्टी कमी आहे म्हणजे तो इथे असणार मग इथून आपण एक लाईन ड्रॉ करणार ह्या अँगल किती असणार आहे टू फिफ्टीचा आता आपल्याला इथे सुद्धा क्वॉर्डरन सांगायचा आहे तर आपण काय लिहिणार आहे कुठल्या मध्ये असणार आहे अँगल इज इन थर्ड क्वार्टरन हे झालं क्वेश्चन नंबर टू चा आन्सर आता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये किती आहे बघा बरं अँगल आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी फोर ट्वेंटीचा आता फोर ट्वेंटी आता हा इंटरेस्टिंग आहे इथे एक्स असणारे इकडे वाय इकडे एक्स इकडे वाय हे बघा टोटल एक रोटेशन थ्री सिक्स्टीचं असतं काय बोलतो मी टोटल एक रोटेशन किती असणार आहे थ्री सिक्स्टीचं मग आपण समजा कन्सिडर करा मी एक रोटेशन कम्प्लीट केलं इथपर्यंत आलं तर थ्री सिक्स्टी आता थ्री सिक्स्टी आणि इथे परत त्यात म्हणजे नाईन्टी इथपर्यंत जर मला परत यायचं असेल तर थ्री सिक्स्टी प्लस नाईन्टी करावं लागणार थ्री सिक्स्टी प्लस जर नाईन्टी केलं तर आन्सर येतं फोर फिफ्टी म्हणजे मला फोर पर्यंत पण जायचं नाही फोर ट्वेंटी आहे कळते फोर पर्यंत मला जायचं नाही आहे मग फोर जायचं नाही म्हणजे माझा मधीच मला थांबावं लागणार आहे हे रफ करतो आणि हे इथून वाढून इथे येऊन कुठेतरी स्टॉप होणार मग आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया हा माझा अँगल असणार आहे इथे लिणार आपण फोर ट्वेंटी डिग्री आता हा कुठल्या मध्ये झाला तुम्ही बघू शकता लिना तुम्ही अँगल इज इन फर्स्ट क्वाड्रंट आता आपण क्वेश्चन नंबर फोर बघणार आहे क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला अँगल काढायचा आहे सेवन फिफ्टी डिग्रीचा आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये आपल्याला अँगल काढायचं आहे नाईन फोर्टी फाईव्ह डिग्रीचा आता अँगल कसा काढणार आहे स्टार्ट बघा कसं होणार आहे पहिल्यांदा स्टार्टिंग हे इथं एक रोटेशन घेणार म्हणजे थ्री सिक्स्टी सेकंड रोटेशन म्हणजे किती झालं सेवन ट्वेंटी थ्री सिक्स्टी प्लस थ्री सिक्स्टी सेवन ट्वेंटी आता थर्टी हो, किती सांगू आपल्याला कळते आपण सेवन ट्वेंटीपर्यंत अँगल घेतला म्हणजे आपल्याला अजून किती घ्यायचं अँगल थर्टी घेतलं तर सेवन फिफ्टी होणार म्हणजे आपला अँगल इथे येऊन स्टॉप होणार इथे आपण ड्रॉ करून घेणार इथे म्हणणार आपण ह्या अँगलचं आता अँगलचं तुम्ही नाव देऊ शकता काही हे जे एंगल इथपर्यंत घेतलेले ते, ते किती असलं सांगणार आहे आपण सेवन फिफ्टी कुठल्या कॉर्डरमध्ये येऊन स्टॉप झालं फर्स्ट कॉर्डर म्हणजे हेच आपलं स्टेटमेंट आहे असं आपण रिटर्न इथे लिहून टाकूया आता क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये काय सांगितलंय नाईन फोर्टी फाईव्ह आता नाईन फोर्टी फाईव्ह अँगल घेणार कसं स्टार्ट इथून जर केलं पण तर किती होणार वन रोटेशन थ्री सिक्स्टी सेकंड रोटेशन सेवन ट्वेंटी आणि सेवन ट्वेंटी नंतर थर्ड रोटेशन असेल थर्ड रोटेशन म्हणजे थ्री सिक्स्टी आगीने ॲडिशन करावं लागणार आहे आपल्याला म्हणजे इथे येणार किती वन झिरो एट झिरो बट एवढं तर नाही आहे आपलं कमी येत्यापेक्षा म्हणजे आपला अँगल कमी असणार आता किती आहे मग कसं हे कसं काढायचं असतं की कि किती करावं लागतं एकदम इझी नीट समजून घ्या दोन रोटेशन कंप्लीट केलेत म्हणजे नाईन फोर्टी फाईव्ह मायनस सेवन ट्वेंटी करणार तर आन्सर येतं टू टू फाईव्ह आता टू टू फाईव्ह इथं तू आता एक रोटेशन आता परत स्टार्टिंग करू शकतो ना आपण इथून मग हे रोटेशन किती होणार आहे इथं बघा वन एटी झालं वन एटी इथं टू सेवन्टीपर्यंत असतं पण इथे जायचंच नाही आपल्याला म्हणजे इथे मध्ये येऊन स्टॉप होणार हे मिळालं तुम्हाला अँगल तर तुम आता तुम्ही याचं स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता कुठल्या मध्ये आलेलं याचा आन्सर थर्ड मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आता क्वेश्चन नंबर फाईव्ह पर्यंत ते घेतलेले आहेत अजून तुम्ही याच्या पुढच्याही क्वेश्चन करू शकता सगळे रिलेटेड क्वेश्चन आहेत याच्या पुढचे मी देत नाही कारण की सेम का क्वेश्चन आहेत सांगण्यात काही जास्त वेळ न घालवता आपण क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन जाऊया क्वेश्चन नंबर कडे जाऊया आता क्वेश्चन नंबर टू खूप इम्पॉर्टंट आहे काय सांगितलं इथे नीट समजून घ्या कन्वर्ट द फॉलोइंग अँगल इन रॅडियन म्हणजे मध्ये कन्वर्ट करायचं त्यासाठी फॉर्म्युला मी इथे बाजून लिहितो जे काही डिग्री दिलेले थिटा दिलेले थिटा डिग्री म्हणूया आपण ते कन्व्हर्ट करण्यासाठी फॉर्म्युला असतो थिटा मल्टिप्लाय बाय पाय बाय वन एटी तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे रॅडियनमध्ये नीट समजून घ्या हे इम्पॉर्टंट पॉईंट ह्या रॅडियनमध्ये कन्वर्ट होणार आता पहिला क्वेश्चन आहे पहिलं क्वेश्चन किती एटी फाय डिग्री मग तुम्ही काय करणार आहे मग थिटाची व्हॅल्यू किती झाली थिटा इज इक्वल टू झाली एटी फाय आपला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो इथे घेतला आपण तर येणार येणारे थिटाची व्हॅल्यू घेणारे आपण एटी फाईव्ह मल्टिप्लाय बाय पाय बाय वन एटी नंतर जर यांचं आपण डिवाइड करून घेतलं तर किती येणार आहे बघू शकता तुम्ही इथे जर आपण फायने डिवाइड केले तर इथे येणार सेवन्टीन इथे येणार आहे थर्टी सिक्स फायनल आन्सर सेवन्टीन पाय डिवाइड बाय थर्टी सिक्स हे आलेलं आपलं असणार आहे फायनल आणि इथे एक व्हॅल्यू आहे लक्षात ठेवा मध्ये सी लिहायचं सी लिनं म्हणजेच काय रेडियन मध्ये कन्वर्जन केलं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर मध्ये सेम तेच करणार आहे थिटा इन टू पाय बाय वन एटी आणि रेडियन आता थिटाची व्हॅल्यू टू फिफ्टी आहे मल्टिप्लाय बाय पाय बाय वन एटी आणि काय घेणार आहे आपण रेडियन आता यांची व्हॅल्यू झिरो लू झिरो कॅन्सल आउट होईल त्यानंतर आपण हे डिवाईड केलं तर आन्सर कसं येऊ शकत आहे पण हे डिवाईड होतच नाही कुठलीच व्हॅल्यूमध्ये दोन्ही व्हॅल्यू येत नाही म्हणजे एटीन सुद्धा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही ट्वेंटी सुद्धा एक एक कुठल्याही एका टेबलमध्ये दोन्ही व्हॅल्यू येत नाही आपण असं लिहिणार आहे ट्वेंटी फाईव्ह पाय डिवाइड बाय एटीन रेड मिळालं तुम्हाला आन्सर तसंच आपण क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह करणार आहे आता क्वेश्चन नंबर मध्ये अगेन तेच थिटा इन टू पाय बाय वन एटी करणार आहे आपण थिटाची व्हॅल्यू मायनस वन थ्री टू मल्टीप्लाय बाय पाय बाय वन एटी होणार आहे तर मायनस तसंच राहणार यांचं डिवाइड करू शकता तुम्ही जर आपण ट्वेल्वनी डिवाइड केलं तर इथे येतं फिफ्टीन ट्वेल्वनी डिवाईड केलं तर इथे येतं इलेवन मग आपण इथे काय लिहिणार आहे आता मायनस इलेवन पाय डिवाइड बाय फिफ्टीन आणि इथे रेडियन लिहायचं आता क्वेश्चन नंबर फोर आता इथे थोडंसं वेगळं इथे काय मिनिट पण मध्ये आलेले मिनिट मध्ये आले म्हणजे कसं करणार बघा याचं कन्वर्जन सिक्स्टी फाईव्ह डिग्री प्लस करतात थर्टी मिनिट मग आता सिक्स्टी फाईव्ह डिग्री प्लस थर्टी मिनिट म्हणजे लक्षात ठेवायचं आपण डिग्रीमध्ये किती कन्वर्ट करणार आहे मग डिवाइड बाय किती करणार सिक्स्टी तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल डिग्रीमध्ये म्हणजे सिक्स्टी मिन डिग्री प्लस याचं डिवाइड केलं तर वन बाय किती येणार टू डिग्री म्हणजे हाफ डिग्री हाफ डिग्री जाता याचं बेस सेम करून घ्यावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यांना येतं सिक्स्टी फाईव्ह प्लस हाफ काही नाही म्हणजे वन क्रॉस मल्टिप्लिकेशन सिक्स्टी फाय इन्टू टू वन थर्टी प्लस वन डिवायड बाय टू येणारे म्हणजे वन थर्टी वन डिवायड बाय टू मग आन्सर येणार वन थर्टी वन डिवायड बाय टू डिग्री आल्या तशी आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे रेडियनमध्ये मग रेडियनचा फॉर्म्युला काय असतो थिटा इन टू पाय बाय वन एटी कन्वर्ट करण्यासाठी ही आलेली आपली थिटाची वॅल्यू आहे ही व्हॅल्यूज आपण तिथे पुट केली तर किती येणारे वन थ्री वन डिवायड बाय टू मल्टीप्लाय बाय पाय बाय वन एटी आता पुढे आपण काहीच करता येत नाही कारण की कुणाच्या मध्ये येत नाही डिवाइड होणार नाही म्हणजे वन थ्री वन पाय डिवाइड बाय थ्री सिक्स्टी रेडियन हे आपलं असणार आहे फायनल आन्सर अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हा क्वेश्चन नंबर फोर होता आता क्वेश्चन नंबर फाईव्ह बघूया आता क्वेश्चन नंबर फाईव्ह पण सेम आहे मग आपण इथे लिहिणारे सेवन्टी फाईव्ह डिग्री प्लस थर्टी मिनिट आहे म्हणजे थर्टी डिवाइड बाय सिक्स्टी केलं तर डिग्रीमध्ये होतं तर काय करणार सेवन्टी फाईव्ह डिग्री प्लस वन बाय टू डिग्री तर परत बेस सेम करणार म्हणजे किती येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन वन फिफ्टी प्लस वन डिवायड बाय टू डिग्री इथे येणार आहे वन फायव्ह वन डिवाइड बाय टू डिग्री याचा आपण थिटा इन टू पाय बाय वन एटी ह्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला पुट करावं लागेल मग पुट केलं किती येणार ही व्हॅल्यू आहे थिटाची डिवायड बाय टू इंटू पाय बाय वन एटी तर व्हॅल्यू येणार आहे तुमची फायनल व्हॅल्यू तसंच क्वेश्चन नंबर सिक्स आता क्वेश्चन नंबर सिक्स मी देत नाही सॉल्व करायला मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून देत नाही तुम्ही सॉल्व करा मी फायनली आन्सर फक्त देतो तुम्ही ते स्वतःवरून रिचेकिंग करून घ्या हे असणार आहे तुमचा फायनल आन्सर आता क्वेश्चन नंबर थ्री घेतो आपण आता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय केले बघा आता इथे उलट आहे डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय Oh, सॉरी अँगल अँगलचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं आहे म्हणजे रेडियनचं डिग्रीमध्ये करायचं ते याचा फॉर्मेट लक्षात ठेवायचं थिटा इन्टू 180 जे जे 180 लग, वन एटी डिवाइड बाय पाय म्हणजे जे काय दिलेलं आहे त्याला वन एटी डिवायड बाय पायमध्ये कन्वर्ट केलं करावं लागेल तर कसं आहे आता बघा पहिली व्हॅल्यू सेवन पाय डिवायड बाय ट्वेल्व मल्टिप्लाय बाय किती करणार आहे आपण वन एटी डिवायड बाय पाय पायला पाय कॅन्सल होणार सेवन इन्टू वन एटी डिवायड बाय ट्वेल्व होईल करेक्ट पायला पाय काय होणार आहे तिथे कॅन्सल त्यानंतर इथून पुढे सॉल्व्ह करावं लागणार आता हे कसं आहे बघा सेव हे आहे सिक्स टू जा आणि सिक्स थ्री जा म्हणजे थर्टीन कॅन्सल आउट होईन इथे फिफ्टीन म्हणजे सेवन इन्टू फिफ्टीन करावं लागेल सेव्हन इन्टू फिफ्टीन केलं तर आन्सर येतं वन झिरो फायव्ह डिग्री हे असणारे आपलं आन्सर डिग्रीमधलं कन्व्हर्जन आता तसंच क्वेश्चन नंबर टू आता क्वेश्चन नंबर टूमध्ये सेम मायनस फायू पाय डिवायड बाय थ्री मल्टिप्लाय बाय वन एटी डिवायड बाय पाय करावं लागेल आणि क्वेश्चन नंबर थ्री मध्ये सुद्धा हेच करावं लागेल फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन एटी डिवायड बाय पाय हे आन्सर आपल्याला काढावं लागेल तर आता कसं करणार नीट बघून घ्या हे इथे ही पायीला पाय काय होणार आहे कॅन्सल होणार व्हॅल्यू आहे आता आता फाईव्ह आहे इथे थ्री आहे तर काय येणार थ्री वन जा थ्री इथे सिक्स्टी आन्सर येणार म्हणजे मायनस फायव्ह मल्टीप्लाय बाय सिक्स्टी करावं लागेल मायनस फायव्ह मल्टीप्लाय बाय सिक्स्टी केलं तर मायनस थ्री डबल झिरो वरती डिग्री येणार हे असणारे फायनल आन्सर इथेही सेम तेच आता इथे जर आपण सॉल्व्ह करून घेतलं तर किती येणारे फाईव्ह मल्टिप्लाय बाय वन एटी म्हणजे नाईन झिरो झिरो डिवाईड बाय पाय डिग्री हे आलं आपलं फायनल आन्सर एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत नीट फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असेल तर कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता क्वेश्चन नंबर फोर अँड क्वेश्चन नंबर फाय सेम मेथड इथे फॉर्म्युला सेम यूज करणार आहे इलेवन पाय डिवायड बाय एटीन मल्टीप्लाय बाय वन एटी डिवायड बाय पाय पायला पाय अगेन कॅन्सल एटीन वन जा आणि एटीन टेन जा पायला पाय कॅन्सल आउट होईल फायनल आन्सर राहणार आहे वन वन झिरो डिग्री सुद्धा मायनस वन डिवायड बाय फोर मल्टीप्लाय बाय वन एटी डिवायड बाय पाय करणार तर मायनस वन एटी डिवायड बाय फोर पाय येणार तर फोरनी डिवि डिव्हिजिबल आहे हे तर कसं बघू शकता फोर वन जा फोर आणि इथे येणार फोर टी फायव्ह मग येणार आहे मायनस फोर्टी फाईव्ह डिवाईड बाय फाय डिग्री हे असणार आहे तुमचं आन्सर हे पहिल्याचं आन्सर हे याचा आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते एकदम सिंपल स्टेप आहेत कुठल्याही क्वेश्चन मध्ये याच्यात तुम्हाला काही एक्स्ट्रा असं सा करण्यासारखं नव्हतं एकदम बेसिक आहे आता आपण क्वेश्चन नंबर फोर करायचा आहे तर क्वेश्चन नंबर फोर कसा करायचा बघा दिलेलं जे काही इक्वेशन आहे ते डिग्री मिनिट आणि मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर जे काही हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी बेसिक आहे सगळ्यांना माहितच आहे आता वन डिग्री म्हणजे सिक्स्टी मिनिट्स त्यानंतर वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंड्स हे व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे आता काय लिहिणार आपण वन एटी थ्री पॉईंट सेवन डिग्री ही व्हॅल्यू आहे ह्याला स्प्लिट करायचं म्हणजे पॉईंटच्या इकडचं वेगळं करायचं आणि पॉईंटच्या नंतरचं वेगळं करणार म्हणजे वन एटी थ्री डिग्री लिहिणार आणि प्लस झिरो पॉईंट सेवन डिग्री वेगळं लिहिणार तर आता वन एटी थ्री डिग्री आहे असं लिहूया आणि डिग्रीचं डिग्रीचं कशामध्ये करायचं आहे मिनिटमध्ये म्हणजे झिरो पॉइंट सेवन डिग्री आहे त्याला मल्टी मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय सिक्स्टी करावं लागेल तर इथे काय होणार आहे मिनिटमध्ये बनवायचे मग वन एटी थ्री डिग्री प्लस यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं फोर्टी टू मिनिट्स इथपर्यंत आलं आता जर पूर्ण व्हॅल्यू आली तुमची पॉईंटमध्ये व्हॅल्यू नाही आली तर व्हॅल्यू तिथेच थांबवायची असते मग तुमचं जो फायनल आन्सर लिहायचं असेल तर असं लिहायचं असतं वन एटी थ्री पॉईंट सेवन डिग्री मिनिट आणि मध्ये लिहायचं होतं तर किती येणार आहे वन एटी थ्री डिग्री आणि फो 40... टू डिग्री मिनिट्स हे फायनल आन्सर एकदम सिंपल मेथड आता आपण तसंच सेकंड क्वेश्चन करूया टू फोर फाईव्ह थ्री थ्री डिग्री मग आपण याचा सुद्धा स्लिट करून घेणार आहे टू फोर फाईव्ह डिग्री प्लस करणार आहे झिरो पॉइंट थर्टी थ्री वेगळं करून घेतलं त्याचंही कन्वर्जन करून घेणार याचं कन्व्हर्जन होणार आहे झिरो पॉईंट थ्री थ्री मल्टिप्लाय बाय इथे करणार आहे आपण सिक्स्टी ब्रॅकेट मिनिट मिनिटमध्ये होणार कन्व्हर्जन टू फोर फाईव्ह डिग्री प्लस यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं नाईन्टीन पॉइंट एट मिनिट आता पॉईंटमध्ये आलं मग सांगितलंय मी टू फोर फाईव्ह डिग्री वेगळं लिहायचं नाईन्टीन तिथं पण स्प्लिट करून घेणार स्प्लिट म्हणजे काय पॉईंटच्या आधीचं वेगळं पॉईंटच्या नंतरचं वेगळं लिहिणार म्हणजे कसं लिहिणार नाइनटीन मिनिट हे आपन। तर लिहून घेणार आपण आणि प्लस करणार आहे झिरो पॉईंट एट परत सेकंद मध्ये कन्वर्जन करायचं तर परत त्याला कितीने मल्टिप्लाय करणार आहे सिक्स्टीनी बघा वरती सिक्स्टीनी मल्टिप्लाय करणार तर सेकंडमध्ये कन्वर्जन हे लिहिणार आहे टू फोर फाईव्ह डिग्री नाईन्टीन मिनिट आणि यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं फोर्टी एट सेकंड हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आता क्वेश्चन नंबर थ्री घेऊया आता याचं आपल्याला डिग्री आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं तर पहिलं आता हे कशात आहे रॅडियनमध्ये डिग्रीमध्ये पहिलं आणावं लागेल डिग्रीसाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला जर रॅडियनचं रॅडियनमध्ये आणायचं तर काय करायचं असतं वन एटी डिवाइड बाय पाय अशी व्हॅल्यू आणतात तर डिग्रीमध्ये होतं तर व्हॅल्यू तीच लिहिणार आहे आता कसं लिहिणार वन बाय फायव मल्टिप्लाय बाय वन एटी डिवाइड बाय पाय आणि वरती काय लिहिणार आहे डिग्री तर आता फाईव्ह आहे इथे मग किती आहे फाईव्ह वन जा फाईव्ह आणि इथे येणार आहे थर्टी सिक्स तर आन्सर किती लिहिणार आहे थर्टी सिक्स डिवाइड बाय पाय हे मिळालं आपल्याला डिग्रीमध्ये आता पायची व्हॅल्यू टाकूया ती असती थ्री पॉईंट वन फोर आता जर हे डिवाइड केलं तुम्ही तो तेसा अंसर दिग्री। दिग्री वेगला? वेगला तर त्याचा आन्सर येतं इलेवन पॉईंट फोर सिक्स फोर नाईन डिग्री आता डिग्री आलं म्हणजे हे सॉल्व्ह करून घ्यावं लागणार म्हणजे इलेवन पॉईंटच्या आधीचं वेगळं इलेवन डिग्री वेगळं प्लस झिरो पॉईंट फोर सिक्स फोर नाईन हे डिग्री वेगळं आता वेगळं लिहिणार म्हणजे तुम्हाला सांगितलं मिनिटमध्ये कन्वर्जन करावं लागणार आपल्याला याचं तर मल्टिप्लाय करावं लागणार मल्टीप्लाय बाय सिक्स्टी मल्टिप्लाय सिक्स्टी केलं तर मिनिटमध्ये कन्व्हर्जन होतं तर आता किती याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं ट्वेंटी सेवन पॉईंट एट नाईन फोर मिनिट इथपर्यंत आता परत तिथे सेम जसं याच्या आधी केलं होतं पॉईंटच्या आधीचं चा वेगळं लिहिणार आपण आणि पॉईंटच्या नंतरचं वेगळं लिहिणार आणि त्याला मल्टिप्लाय बाय किती करणार आपण अगेन सिक्स्टी का करतो ते सेकंडमध्ये कन्व्हर्जन झालं आता इथे लिहिणार आहे खाली इलेवन डिग्री ट्वेंटी सेवन मिनिट इथं मिनिट आहे मिनिट आणि यांचं यांचं मल्टिप्लिकेशन केलं येणार आहे जवळपास फिफ्टी थ्री पॉईंट सिक्स्टी फोर सेकंड्स बरं आता सेकंडच्या पुढे आपल्याकडे डायमेन्शन नसतात सेकंडच्या पुढे आपल्याकडे डायमेन्शन नसतात सो इलेवन डिग्री ट्वेंटी सेवन मिनिट आणि याला काय लिहिणारे सरळ फिफ्टी फोर सेकंड्स आणि इथे पुढे लिहू शकता तुम्ही अप्रॉक्स ॲप्रॉक्झिमेटली केले बाबा आम्ही असं त्यांना मेन्शन करून सांगू शकतो अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर फोर सुद्धा कम्प्लीट झालेला आहे आय होप सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर असेल हा क्वेश्चन नंबर फोर आहे तर याच्या पुढचं जी पूर्ण एक्सरसाइज असेल ती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल कारण की ही व्हिडिओ खूप लेंदी होईल जसं म्हणलं तर म्हणून याच्या पुढची व्हिडिओमध्ये उरलेला पार्ट असेल आपण इथे थांबूया थँक्यू